दीपा मेघे आर्ट या चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी रेसिपी बनवणार आहोत। 2 ते 3 मिनिट खूप झाले त्याला, तर आपण लगेच सुरू करूया। मी यामध्ये तेल टाकलेले आहे, कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये अगोदर मी हे मोहरी टाकून घेतली। मोहरी टाकल्यानंतर कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता एकदाच टाकते मी। याला मी परतून घेते। आता यामध्ये डाळ आणि शेंगदाणे टाकते मी। ही रेसिपी खूप लवकर होते, काही वेळ लागत नाही। जेव्हा घाई असते त्यावेळी आपण फास्टमध्ये हा नाश्ता बनवू शकतो। आणि त्यासाठी मी मुरमुरे इथे धुवून घेतलेले आहेत आणि थोडे पोहे पण घेतलेले आहेत। पोहे कमी होते मग दोन्ही मिक्स करून आपण हा नाश्ता बनवूया। आता या फोडणीमध्ये आपण अर्धा चम्मच हळद टाकूया आणि अजून थोडंसं टाकते हळद मी। आणि त्यानंतर मग आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकूया। आणि यानंतर याच्यातच मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि याला आपण आता छान असं परतून घेऊया। आणि यामध्ये थोडासा कांदा कच्चा लागला तर काही अडचण नाही, खूप छान लागतं। आता यामध्ये मी लगेच हे भिजवलेले पोहे टाकते आणि थोडंसं याला परतून घेते। वास खूप छान येत आहे। आणि आता यामध्ये जे मी मुरमुरे धुवून घेतलेले आहेत ते पण यात टाकते, म्हणजे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स होऊन जाईल। आणि याला आपण आता छान परतून घेते। आता यातच मी एक चम्मच मीठ टाकत आहे, अजून थोडंसं मीठ लागेल। पूर्ण एक चमचा मीठ मी वापरलेला आहे। आणि आता याला मी छान परतून घेते। गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम याच्यावर छान बनवलं जातं। हा नाश्ता अतिशय हेल्दी आहे, त्यामध्ये पोहे पण आहेत आणि त्याचबरोबर मुरमुरे पण आहेत। आणि मुरमुरे धुवून टाकल्यामुळे अतिशय नरम आणि छान लागतात। त्याला जवळपास फक्त 2 मिनिट लागलेले आहेत, त्याला जास्त वेळ लागलेला नाही। आणि अशा पद्धतीने आपला हा मिक्स सुशीला तयार झालेला आहे। आपल्याला यामध्ये पोहे पण आहेत आणि मुरमुरे पण आहेत, ओळखायला सुद्धा येणार नाही। या पद्धतीने आपला नाश्ता तयार झाला आहे। हा झाला आपला सुशीला विथ पोहे। यावर आता मी दही टाकते। दही पण घट्ट असं जमा झालेलं आहे आणि त्यावरच मी कांदा पण टाकते थोडा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। थँक्यू।